नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना, तर मी आज आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची, लसूण, जिरे हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं बारीक करून घेतलेलं आहे. एक छोटी वाटी तीळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. तर हे सर्व मिश्रण, एक मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे, एक चमचा हळद टाकलेली आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करून मळून घ्यायचं आहे. घट्ट असा गोळा मळायचा आहे. याचा खूप छान होतात आणि आषाढ महिन्यात तर ह्या पुऱ्या करतातच करतात. खूप छान अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा. ह्या पद्धतीने, गावाकडच्या पद्धतीने केलेली आहे. तर हे असं सर्व मिश्रण एकजीव करून मळून घ्यायचं आहे पीठ. तर त्याच वाटीने मी थोडं थोडं पाहत पाहत पाणी ओतत आहे. घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या तुम्ही जर केल्या नसतील तर नक्की करून पहा. ह्या पद्धतीने खूप छान होतात, मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या होतात. तर हे पहा, मी आता पिठाचा गोळा तयार करत आहे. पाणी बघत बघतच ओतायचं आहे. घट्ट असा गोळा मळायचा आहे. तर खूप छान होतात. ह्या पद्धतीने करून पहा एकदा. घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे. तर थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल लावून परत एकदा छान असं मळायचं पीठ, म्हणजे आणि अर्धा तास भिजत ठेवायचं. तर हे बघा, असं छान असं तेल लावून मळायचं पीठ आणि मऊ होतं हे. खूप छान पुऱ्या होतात, खुसखुशीत अशा पुऱ्या होतात, तिखट पुऱ्या. तर हे पहा, मी असं घट्ट असं मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आणि तेल लावून ह्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. तेल लावून मळून अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे. थोडंसं भिजल्यानंतर पीठ आणखीन छान होतं, मऊ असं घट्ट असं गोळा झालेला आहे. तर ह्याला मी अर्धा तासासाठी झाकून ठेवते. आता घ्यायचे आहेत पुऱ्या करायला. तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. पोळपुटाला थोडंसं तेल लावायचं अगोदर आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या पातळ अशा लाटायच्या. खूप छान होतात, मस्त होतात ह्या पुऱ्या. पाहू शकता तुम्ही, एक छान असं मी गोळा केलेला आहे. पीठ लावायचं नाही. तर अशा छान अशा गोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या. हे पहा, एक पुरी आपली तयार आहे. अशाच सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. खूप छान होतात, करून पहा ह्या पद्धतीने. अगदी साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. तर खूप छान अशी पुरी लाटून झालेली आहे. तर अशाच सर्व प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटत लाटत एकीकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे. अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेल गरम झालं की पुऱ्या तळून घ्यायच्या. तर खूप छान अशा पुऱ्या होतात ह्या, करून पहा ह्या पद्धतीने. खुसखुशीत अशा आणि झटपट होतात. तर तेल आपलं तापलेलं आहे. तर चला तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया. अगोदर तेल तापलेलं आहे का, मी छोटीशी पुरी टाकून पाहिलेली आहे. तर तेल आपलं खूप छान असं कडक तापलेलं आहे. तर आता एक एक अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये.
तेल तापलेलं आहे, पुरी सोडलेली आहे एक, आणि पुऱ्या बारीक मोठा गॅस करत करतच मीडियम हाय फ्लेमवरच पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत। तर हे पहा पुरी किती छान अशी मस्त फुललेली आहे, खूप छान पुरी झालेली आहे आपली। तर पाहू शकता तुम्ही टम अशी पुरी आपली फुललेली आहे। तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत। खूप छान होतात पुऱ्या ह्या। ह्या पुऱ्या दह्याबरोबर किंवा सॉस बरोबर खायला पण छान लागतात। दह्याबरोबर खूपच छान लागते ही पुरी। तर करून पहा ही रेसिपी, अगदी साधी सोपी आणि गावाकडच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पुऱ्या केलेल्या आहेत। खूप छान होती रेसिपी। तर असे दाबून दाबून पुरी अशी थोडीशी तळायची आहे। तर मस्त अशी पुरी तळून झालेली आहेत आपल्या। तर रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्या बघा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत, मस्त अशा पुऱ्या। ह्या बघा खुसखुशीत अशी पुरी आपली तळून झालेली आहे, टम अशी फुगलेली आहे पुरी सर्व बाजूनी आणि कलर पण खूप किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही। रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यावर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।